श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशीला आपण रोज पाणी अर्पण करतो पण बऱ्याच लोकांना हे पाणी अर्पण केल्याने काय घडतं हे माहिती नाही त्यामुळे आजच्या या याचं महत्त्व आणि पाणी का अर्पण करावं याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तेव्हा त्याचा नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्व आहे हिंदू धर्मातील बहुतेक लोकांच्या घरामध्ये तुळशीचे रोप नक्कीच लावले जाते धार्मिक शास्त्रांमध्ये ही तुळशीच्या रूपाला इतर वनस्पतींपेक्षा अधिक शुभ आणि औषधी मानले जाते भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे आपल्याकडे तुळस असल्यास रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अवश्य द्यावे आपल्या पूर्वजांनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगितले आहे आपण अजूनही काही घरांमध्ये पाहतो की तिथल्या दिनचर्येमध्ये रोजच पहाटे लवकर उठून केर काढणे स्नानादि कार्य संपून देवपूजा करणे आणि त्यानंतर तुळशीला पाणी घातले जाते तुळशीला पाणी घालण्याबाबत पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले असते त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडतो मग देव विष्णूंना शरण जाऊन जलिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात विष्णूंनी जेव्हा जलिधराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे कळते की त्यांची पत्नी वृंदा ही सतीपतिव्रता असते तिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्याने जलंद जलिंदर विजयी होत असतो त्याला पराजित करायचे असेल तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय असतो ते करण्यास कुणीही थचावत नाही अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात आपली आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना आलिंगन देते तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच जलिंदराचा मृत्यू होतो देवांनी मारलेल्या बानाने त्याचे शिर वृंदेच्या दारात जाऊन पडते नवऱ्याचे शिर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते तू कोण आहेस त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात येतात संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते भगवंत तिची क्षमा मागतात तेव्हा वृंदा म्हणते तू मला आता भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारेल तेव्हा भगवंत म्हणतात सर्व तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल त्यानंतर वृंदा सती गेली पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला देव दगड होऊन पडले त्यालाच शालिग्राम म्हणतात ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले तीच ही तुळस वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हटले जाते तीस तुळस कृष्णाने आणि पांडुरंगाने ही धारण केली ज्यावेळेस भगवान विष्णू हे श्रीकृष्णाच्या अवतारात होते त्यावेळेस एक दिवस देवी सत्यभामाने त्यांना विचारले की हे तुम्ही लोकांचे स्वामी आहात तरी देखील तुम्ही तुळशीची पूजा का करता नित्यनेमाने तुळशीला जल अर्पण का करता तर तेव्हा हसून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे देवी तुळस ही साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि तुळशीला जल अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि तुळशीला जल अर्पण करण्यामागे एक कथा देखील आहे त्यावेळेस सत्यभावा म्हणते की हे भगवान तुम्ही मला ही कथा सांगा मी ती मनोभावे ऐकेन त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण ती कथा सांगायला सुरुवात करतात ही कथा तुम्ही नक्की ऐका त्यामुळे तुम्हाला तुळशीला जल अर्पण करण्याचं महत्त्व कळेल प्राचीन काळातील ही कथा आहे एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो जातीने ब्राह्मण होता तरी देखील तो एक नीच वृत्तीचा ब्राह्मण होता कधीही देवांची पूजा उपासना करायचा नाही यासोबतच तो घरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना देखील क्रूरपणे छळायचा तो नेहमी वाईट कृत्य करण्यातच मग्न असायचा त्याला जुगार खेळण्याचा तसंच वैश्यांचा सुद्धा नाद होता त्याने त्याच्या आयुष्यामध्ये कोणतंच पुण्यकर्म केलेलं नाही यासोबतच शास्त्राचंही कोणतेही ग्रंथ त्यांनी पठण केलेलं नव्हता पूजापाठही केला नाही फक्त त्याचं मन हे धनावरती असायचं ज्या दिवशी तो धन कमवायचा ते कमवलेलं धन तो वेशांवरती उडवायचा असा तो पापी ब्राह्मण नेहमी पाप करण्यातच व्यस्त असायचा त्याच्या मुखातून कधीही भगवान विष्णूचं नाव निघालं नाही किंवा कुठल्याही देवी देवतांची पूजा त्यांनी केली नाही असे पाप करण्यामध्ये अनेक वर्ष निघून गेले त्यानंतर तो ब्राह्मण एका दुसऱ्या नगरामध्ये खरेदी विक्री करण्यासाठी गेला त्या नगरामध्ये नर्मदा नदी वाहत असते आणि या नर्मदा नदीमध्ये हो नदी स्नान करण्यासाठी अनेक नगरातून लोक यायचे आणि याच नदीमध्ये तो ब्राह्मण देखील स्नान करतो आणि या नदी शेजारीच एक आश्रम असतो तिथे अनेक ब्राह्मण लोक राहत असतात आणि ते श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करतात अनेक स्तोत्र मंत्राचं पठण करत असतात तर हा पाखंडी ब्राह्मण देखील नाटक करून त्यांच्यासोबत श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करतो आणि त्यांच्यासोबत काही स्तोत्र मंत्र जे आहे ते पठण करण्याचा प्रयत्न करतो हे जे स्तोत्र मंत्र आहे त्याच्या कानावरती रोज पडत असतात एक महिनाभर तो ब्राह्मण तिथे वास्तव्यास राहतो आणि या आश्रमामध्ये जे लोक याचे त्यांनी एक दिवस गोमातेचं पूजन करून या आश्रमातील ब्राह्मणांना भोजन दिले त्या सर्व ब्राह्मणांसोबत या पाखंडी ब्राह्मणांनी देखील भोजन केले देवांचा प्रसाद त्यांनी ग्रहण केला आणि यासोबतच तिथे एक तुळशीचे रोप होते आणि नकळतपणे तो ब्राह्मण या तुळशीच्या रूपाला रोज जल अर्पण करू लागला त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता किंवा त्याला तुळशीचे महत्व देखील माहिती नव्हते तरी देखील तो नित्यनेमाने तुळशीच्या रूपाला जल अर्पण करू लागला एके दिवशी तो पाखंडी ब्राह्मण त्या आश्रमामध्ये झोपलेला असताना तिथे एक सर्प आला आणि या सर्पांनी नेमका त्यालाच दंश केला दंश केल्याबरोबर तो पाखंडी ब्राह्मण काही वेळातच मृत पावला दुसऱ्या दिवशी सकाळी इतर ब्राह्मण लोकांनी त्याला बेशुद्धावस्थेत पाहिले त्यावेळेस तो मृत पावलेला होता मृत झालेला आहे असं समजून त्यांनी त्याच्या तोंडामध्ये तुळशीपत्र ठेवले आणि तुळशी जल देखील टाकले त्याच्या मृत्यूनंतर दोन यमदूत तिथे प्रकट झाले आणि त्या ब्राह्मणाला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले रस्त्यात जात असताना तो ब्राह्मण त्या यमदूतांना विलाप करू लागला आणि माझ्या मृत्यूचे कारण काय आहे मला कुठे घेऊन चालला आहात अशी विचारणा करू लागला त्यावेळेस ते दोन यमदूत त्याला म्हणू लागले हे दृष्ट ब्राह्मणा तू एवढी पाप केलेली आहेस या पापांमुळेच तुला एका सर्पाने दंश केलेला आहे आणि आता आम्ही तुला यमराजांकडे घेऊन चाललो आहोत तिथे तुझा पापांचा लिखाजोगा होणार आहे आणि तुझी नरकाशिवाय आता सुटका होणार नाही असा ऐकताच तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि त्या यमदूतांकडे याचना मागू लागला पण त्या दोन्ही यमदूतांना त्याची थोडीही दया आली नाही आणि त्यांनी त्याला सरळ यमराजांसमोर उपस्थित केले यमराजांसमोर बसलेल्या चित्रगुप्तांनी या ब्राह्मणाच्या पूर्ण जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या पाप आणि पुण्याचा हिशोब केला त्यावेळेस चित्रगुप्त यमराजांना म्हणाले की हे महाराज यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत एकही पुण्य केलेलं नाही खूप सारी पाप केलेली आहेत त्यामुळे याला नरकाची लागेल त्याच्या पापांचा हिशोब बघताच क्रोधित होऊन यमराजांनी त्या दोन यमदूतांना आज्ञा दिली की या पापी ब्राह्मणाला घेऊन जा आणि कुंभी पाप नावाच्या नरकामध्ये नेऊन टाका त्यावेळेस हसत हसत ते दोन्हीही यमदूत त्याला मारत मारत कुंभी पाप नावाच्या नरकामध्ये घेऊन जातात आणि या नरकामध्ये एक मोठा तेलाने उकळत असलेला कुंभ असतो तो, तो कुंभ बघताच तो पापी जो ब्राह्मण असतो तो, तो भीतीने थराथर कापू लागतो तरी देखील ते दोन यमदूत त्याच्यावरती गयावया न करता त्या कुंभामध्ये त्याला लोटून देतात पण उकळत्या तेलामध्ये या ब्राह्मणाला टाकल्यानंतर हे तेल जे आहे ते आपोआप आप शांत होते थंड होते आणि मग ते यमदूत पळत येतात आणि यमराजांना ही गोष्ट सांगतात कारण त्या कुंभामध्ये बरेचसे पापी लोक पडल्यानंतर खूप तडफडत असतात तरी देखील हा ब्राह्मण याला कोणतीही इजा झाली नाही उलट या कुंभामध्ये असलेलं तेल थंडगार झालेलं असतं त्यावेळेस यमराज देखील चकित होतात आणि त्यावेळेसच तिथे नारद मुनी प्रकट होतात नारद मुनी प्रकट झालेले बघून यमराज त्यांना प्रणाम करतात आणि म्हणतात हे महर्षी तुम्ही योग्य वेळेत आलेले आहात बघा या पापी ब्राह्मणाला आम्ही उकळत्या तेल तेलामध्ये टाकलं होतं तरी देखील याला कुठलीही इजा झालेली नाही त्यावेळेस नारद मुनी हसून यमराजांना म्हणतात की हे धर्मराज तुम्ही चुकून या ब्राह्मणाला नरकामध्ये लोटलेलं आहे कारण या याच्याकडून नकळतपणे काही चांगली कर्म झालेली आहेत जी नरका योग्य नाहीत यांनी नकळतपणे केलेले कर्म हे नरकाचा नाश करणारे आहेत आणि जो मनुष्य पुण्य करणाऱ्या व्यक्तींसोबत राहतो त्या मनुष्याला या पुण्याचा थोडा तरी लाभ मिळत असतो आणि हा मनुष्य तर तब्बल महिनाभर भगवान विष्णूंच्या आश्रमात राहिलेला आहे आणि महिनाभर यांनी भगवान विष्णूंची सेवा आराधना केलेली आहे आणि यासोबतच त्याने नित्य नियमाने तुळशीला जल अर्पण केलेले आहे म्हणूनच या ब्राह्मणाने केलेली सर्व पाप नष्ट झालेली आहेत आणि तो विष्णू लोकामध्ये जाण्यासाठी पात्र ठरलेला आहे या ब्राह्मणाने नकळतपणे इतकं पुण्य प्राप्त केलेलं आहे की एखाद्याला संपूर्ण आयुष्यभर सुद्धा एवढं पुण्य प्राप्त होत नाही आणि म्हणूनच तुम्ही याला नरकामध्ये ठेवू नका यांनी जे काही पाप केलेले आहेत त्या पापांची शिक्षा म्हणून तुम्ही याला नरकाचे दर्शन घडवा इतकाच दंड तुम्ही या ब्राह्मणाला देऊ शकता हे ऐकताच यमराज प्रसन्न होतात आणि यमदूतांना ते आदेश देतात की या ब्राह्मणाला तुम्ही घेऊन जा आणि संपूर्ण नरकाचं दर्शन घडवून आणा त्यानंतर ते दोन्ही यमदूत या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचं दर्शन घडवतात आणि नंतर त्या ब्राह्मणाला यक्षलोक प्राप्त होतो आणि तो एक यक्ष बनतो ही कथा सांगून झाल्यानंतर श्रीकृष्ण सत्यभामाला म्हणतात हे देवी वनस्पतीमध्ये मला तुळस प्रिय आहे महिन्यांमध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे आणि तिथींमध्ये एकादशी प्रिय आहे आणि सर्व क्षेत्रांमध्ये मला द्वारका अधिक प्रिय आहे त्यामुळे जो मनुष्य तुळशीला जल अर्पण करतो तो मला सर्वाधिक प्रिय आहे त्या मनुष्याची कधीही दुर्गती होत नाही तो कधीही नरकास जाण्यास पात्र ठरत नाही ज्या घरामध्ये तुळस ही नेहमीच हिरवीगार असते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी असते तिथे सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच भगवान विष्णूंना चढवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये देखील तुळशीपत्र ठेवले जाते कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू प्रसाद ग्रहण करत नाहीत म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे असायलाच हवं जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप असेल तर तिला एक लाल रंगाचं वस्त्र जरूर अर्पण करावं कारण हे लाल रंगाचं वस्त्र ज्यावेळेस तुम्ही तुळशीला अर्पण करता त्यावेळेस श्रीहरी श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहते तुळस ही एक वनस्पती नसून साक्षा ती साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे ती विष्णुप्रिया आहे श्रीहरी विष्णूंची पत्नी आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण तिला लाल रंगाचं वस्त्र म्हणजे चुनरी अर्पण करतो त्यावेळेस आपल्या पती पत्नीच्या नाद्यामध्ये सुद्धा गोडवा निर्माण होतो घरात असणाऱ्या स्त्रिया ह्या सौभाग्यवती राहतात आणि तुळशीचा विवाह देखील करायला हवा यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखाचा अंत होतो आणि मनुष्याचे सांसारिक जीवन हे सुखमय होते म्हणूनच तुळशीजवळ कधीही अपशब्द बोलू नये तुळशीजवळ कधीही चपला झाडू यासारख्या वस्तू ठेवू नये कारण तुळस ही श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे तिचा सन्मान आपण करायला हवा या वस्तू तुळशीजवळ ठेवल्यामुळे तुम्हाला घोर पाप लागते यासोबतच तुळशीचे रोप किंवा तुळशीचे झाड जिथे असेल तिथे थुंकण्याला सुद्धा मनाई आहे असं केल्यामुळे सुद्धा तुम्हाला घोर पाप लागत असतं या व्यतिरिक्त तुळशीचं रोप जिथे असेल किंवा झाड असेल तिथे तुम्ही कधीही पाण्याने भरलेले पात्र ठेवू नये यासोबतच तुळशीजवळ विजलेला दिवा ठेवणे तुळशीजवळ ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो तो विजल्यानंतर ताबडतोब तिथून तो उचलून घ्यावा कारण तुळशीजवळ विजलेला दिवा ठेवणे अत्यंत अशुभ समजले जाते म्हणूनच तुळशीच्या रोपाजवळ आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे तुळशीचं रोप जिथे असेल तिथे नेहमी स्वच्छता ठेवावी कुठल्याही प्रकारची धूळ कचरा वगैरे तुळशीच्या रोपाच्या अवतीभवती नसावा कारण तिथूनच आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होत असतं यासोबतच तुळशीच्या झाडामध्ये कुठल्याही दुसऱ्या प्रकारचं झाड लावणं सुद्धा अत्यंत अशुभ मानल्या जातं तुळशीच्या रोपाजवळ कधीही कपडे सुकवत ठेवू नयेत आणि या व्यतिरिक्त तुळशीची पानं नखानी तोडू नयेत तुळशीवर आलेल्या मंजुळा वेळोवेळी काढून घ्याव्यात असं केल्यामुळे तुळस लवकर सुकत नाही मंजुळा असलेली तुळस ही लवकर सुकायला लागते या व्यतिरिक्त तुळशीची पानं जर खाली पडलेली असतील तर ती तुळशीची पानं तुम्हाला उचलायची आहेत आणि तुळशीच्या रोपाच्या अवतीभोवती असलेल्या मातीमध्ये दाबायची आहेत किंवा तुम्ही ती देवपूजेसाठी वापरू शकता कारण तुळस ही कधीही शिळी मानली जात नाही खाली पडलेल्या पानांना तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचा वापर तुम्ही देवपूजेमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करत असताना करायचं आहे पण रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये कारण रविवार आणि एकादशी ही तिथी या दिवशी तुळशीचं श्रीहरी विष्णूंसाठीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे आपल्याला चुकूनही या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही इतर दिवशी नित्यनेमाने तुळशीला जल अर्पण करावे आणि एक तुपाचा दिवा संध्याकाळी तुळशीजवळ अवश्य लावावा यासोबतच नेहमी असं पाहण्यात येतं की स्त्रिया नेहमी त्यांची केस मोकळी ठेवूनच तुळशीला जल अर्पण करतात तर असं तुम्हाला चुकूनही करायचं नाही अंगो झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे केस बांधायचे आहेत आणि त्यानंतरच तुळशीला जल अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुळशीचं रोप घरामध्ये लावत असताना त्यामध्ये आपण जी माती घालतो ती दूषित नसावी स्मशानभूमीतून किंवा इतर घाण ठिकाणाहून आणलेली माती आपल्याला तुळशीचं रोप लावण्यासाठी वापरायची नाही यामुळे तुळशी माता नाराज होते आणि ती वारंवार सुकायला लागते यासोबतच तुळशीचे रोप हे कधीही घाणेरड्या ठिकाणी लावणे जसं की बाथरूमच्या शेजारी किंवा नाल्याच्या शेजारी तुमचं तुळशी वृंदावन किंवा तुळशीची कुंडी असू नये तुळस ही नेहमी नकारात्मकता स्वतःमध्ये खेचून घेते जर तुळस सुकलेली असेल तर तिला ताबडतोब काढून ठेवावं सुकलेल्या तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास नसतो त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला पाळायची आहे यासोबतच तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक पडलेला असेल तर यावेळेस मग या काळामध्ये तुम्हाला तुळशीला चुकूनही जल अर्पण करायचं नाही यासोबतच तुळशीला कधीही अंघोळ न करता जल अर्पण करू नये या व्यतिरिक्त तुळशीला पायामध्ये चप्पल घालून देखील जल अर्पण करू नये यासोबतच तुळशीला जल अर्पण करत असताना तुळशीवरचं पाणी चुकूनही तुमच्या पायावरती पडू नये असं केल्यामुळे तुळशीचा अपमान होत असतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुळशीच्या नित्यदर्शनाने तुम तुम्हाला स्वर्गलोकाची प्राप्ती होते आणि तुळशीचं पान नित्यनेमाने सेवन केल्यामुळे तुमची अनेक पापातून मुक्ती होत असते तुळशीचं रोप हे नेहमी लावायला हवं तुळशीचं रोप हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला अतिशय शुभ शास्त्रानुसार ज्या झाडांना हिरव्या कळ्यांची उत्पत्ती होत नाही अशी झाडं काटेरी असतात अशी झाडं देखील तुळशीच्या आसपास चुकूनही ठेवू नयेत तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साईड आणि फक्त पहाटेच्या वेळी ओझोन वायू सोडते आणि या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो तसेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते या सर्व बाबीचा गहन विचार करूनच पूर्वजांनी पहाटे तुळशीला जल अर्पण करण्यास सांगितले आहे असे म्हणतात की ज्यांच्या घराची तुळस फुललेली असते त्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते जिथे शुभम करोती होते तिथे संस्काराची नांदी असते जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कधीही कमतरता नसते तर हीच ती तुळशीची माहिती आणि तुळशीला जल अर्पण करण्याचं महत्त्व मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ